माझ्या यूट्यूब चॅनल एम ए थिरी आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सिंगल प्लेट क्लच या विषयी थोडक्यात माहिती करून देणार आहे। या क्लचमध्ये एकच क्लच प्लेट दिलेली असते, म्हणून या सिंगल क्लच प्लेट असे म्हटले जाते। सिंगल प्लेट क्लचचा उपयोग सर्वात फोर व्हीलर गाड्यामध्ये केलेला आहे। तर या क्लच सिंगल क्लच प्लेटमध्ये क्लच प्लेट कोणकोणते घटक येतात, तर एक क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच स्प्रिंग, रिलीज लेवर व रिलीज लिवर व क्लच कवर आणि थ्रस्ट बेअरिंग असे या घटक या दिलेले असतात। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला फ्लायव्हीलनंतर काय केले जाते, हा एक क्लच काय केले जाते, क्लच प्लेट फिट केले जाते आणि त्यानंतर प्रेशर प्लेट आणि त्यानंतर हे स्प्रिंगचं म्हणजे थ्रस्ट बेअरिंग आणि हे स्प्रिंग आणि त्यांना क्लच कवर कसे फिट केले जाते या प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देणार आहे। हे क्लच कवर फिट केल्यानंतर त्यावरील नट हे फिट करताना स्प्रिंग हा पूर्ण दाबून प्रेस करून त्यानंतर नट काय करायचे आपण लावून घ्यावायचे आहे। प्रेस करूनच नट लागले जातील, बिना याचे प्रेस न करता हे नट काय काय त्या स्प्रिंगामुळे तुम्हाला बसणार नाही। त्यासाठी तुम्ही पूर्ण दाबून हे नट